हातरस घटनेतील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली उत्तर प्रदेशमधील हाथरस इथल्या तरुणीवर अत्याचार करून तिचे निर्घृणपणे हत्या करण्यात आली माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे या घटनेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली या निदर्शनांमध्ये विश्वजित कांबळे शीतल तेवडे पूनम साळगावकर दादासाहेब चोपडे आदींनी सहभाग घेतला